वेलकम टू फाडू स्टडी आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण सराव पेपर पाहत असून हा आपला सराव पेपरवरील पहिला व्हिडिओ आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकावर आधारित संभाव्य तीस वन लाईनर प्रश्न पाहणार आहोत जे की सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत सोबतच आगामी परीक्षांमध्ये याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला याची नोट्स बनवायचे असतील तर तुम्ही नोट्स सुद्धा बनू शकता किंवा जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम तसेच फाडू स्टडी अप्लिकेशनची लिंक प्रोवाइड केली आहे त्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला याची पी भेटून जाईल ठीक आहे तर पहिला प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहेत चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे तर चलनी नोटांचा कारखाना कार हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहेत त्यामुळे नक्की पाठ करून ठेवा ठीक आहे आणि हे जे काही वन लाइनर प्रश्न आहेत ना हे जशाच तसे पाठ करण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जर वनलाईनवर प्रश्न पाठ करसाल तर परीक्षामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की ते लगेच तुम्हाला क्लिक होऊन जाईल नेक्स्ट प्रश्न पाहूया मिग विमानांचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर मिग विमानांचा कारखाना हा ओझर नाशिक जिल्हा ठीक आहे तर नाशिक जिल्ह्यातील ओझर या ठिकाणी मिग विमानांचा कारखाना आहेत पुढील प्रश्न आहेत नाशिक जिल्ह्यातील रिकामी जागा या ठिकाणी राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत तर नाशिक जिल्ह्यातील एक लहर ठीक आहे तर नाशिक जिल्ह्यातील एक या ठिकाणी राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत नेक्स्ट प्रश्न आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाण आहेत यालाच आपण काय म्हणतो वाय सी एम ओ यू म्हणजेच काय ओपन युनिव्हर्सिटी ठीक आहे तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाण आहे तर ते आहेत नाशिकमध्ये ठीक आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला वाय सी एम यू किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ चे मुख्यालय पाव्यास मिळेल याची जे काय महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली होती तर याची स्थापना झाली होती एक जुलै एकोणीशे एकोणनव्वद ला नेक्स्ट प्रश्न आहेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठ आहे हा सुद्धा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे पाठच ठेवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी आहेत आणि याची स्थापना झाली होती तीन जून एकोणीशे अठ्ठ्याण्णवला पुढील प्रश्न आहेत महाराष्ट्रातील कोणते शहर आय टी हब म्हणून ओळखले जाते तर महाराष्ट्रातील पुणे शहर आय टी हब म्हणून ओळखल्या जाते उल्हास नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर उल्हास नदी ही रायगड जिल्ह्यामधून वाहते पुढील प्रश्न आहेत निघोज जिल्हा अहमदनगर ठीक आहे तर अहमदनगर मधील जो काही निघोज गाव आहे तर येथे कुकडी नदी पात्रातील रांजन खडग्यांना काय म्हणतात तर येथील जे काही कुकडी नदी पात्र आहेत त्यातील रांजन खडग्यांना कुंड असे म्हणतात पुढील प्रश्नात अनुसूचित जमातींच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्यात रिकामी जागा कार्यरत आहे तर अनुसूचित जमाती किंवा जे काही एस टी कॅटेगरी म्हणतो आपण तर एस टी कॅटेगरीच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्यात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहेत पुढील प्रश्न आहेत भंडारा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तलाव सिंचनाचा उपयोग कशासाठी केला जातो तर भात शेतीसाठी ठीक आहे तर जे काही भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आहेत यामध्ये जे काही तलाव सिंचन प्रकल्प आहे तर त्याचा उपयोग हा भात शेतीसाठी केला जातो पुढील प्रश्न आहेत नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट याला शॉर्टमध्ये काय म्हणतात तर निरी ठीक आहे नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट निरी तुम्हाला निरीचा फुलफॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की ठीक आहे निरीचा जो काही फुलफॉर्म आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे पाठ ठेवा नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट निरीची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे अठ्ठावन्नला ठीक आहे तर याचे मुख्यालय कोठे आहे तर हे जे काही निरी आहे तर याचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहेत फुलफॉर्म लक्षात ठेवा आणि हे जे काही स्थापना आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा एकोणीशे अठ्ठावन्नला निरीची स्थापना झाली होती मुख्यालय नागपूर पुढील प्रश्न आहेत महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट मेरी ठीक आहे याचा सुद्धा फुलफॉर्म लक्षात ठेवा मेरीचा महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट याची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणसाठला आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाव्यास मिळेल पुढील प्रश्न आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन एकोणीसशे सोळाची स्थापना आहे कोणत्या ठिकाणी आहे तर खडकवासला पुणे ठीक आहे पुणेमधील जे काही खडकवासला ठिकाण आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सेंटर वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन पाहायस मिळेल ठीक आहे खडकवासला याच ठिकाणी सुद्धा आहेत म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी जे काही म्हणतो आपण तर ते सुद्धा खडकवासला या ठिकाणी आहेत जिल्हा कोणता तर पुणे पुढील प्रश्न आहेत वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी याची स्थापना झाली होती एकोणीसशे असंला आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर औरंगाबाद ठीक आहे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत पुढील प्रश्न आहेत राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहेत तर पुणे या ठिकाणी आहेत राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था पुणे या ठिकाणी आहेत आणि याची स्थापना कधी झाली होती तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पुढील प्रश्न पाहूया नाबार्डचा फुलफॉर्म सांगायचा या ठिकाणी तर नाबार्डचा फुलपाव होतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट या ठिकाणी काय आहेत रुरल आहेत परीक्षेमध्ये रिसर्चसुद्धा तुम्हाला दिला जातो त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट पुढील प्रश्न आहेत वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहेत तर वंदे मातरम हे आनंद मठ ठीक आहे आनंद मठ या कादंबरीमधून घेण्यात आलेले आहेत नेक्स्ट आहे राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर ते आहेत राज्य विधानसभेला कलम तीनशे चोवीस नुसार भारतात निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहेत ठीक आहे लक्षात ठेवा कलम तीनशे चोवीस यानुसार काय करण्यात आले आहेत तर भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहेत आग्रा शहराची स्थापना कोणी केली तर आग्रा शहराची स्थापना ही सिकंदर लोधी यांनी केलेली आहेत नेक्स्ट प्रश्न पाहूया वेदांकडे परत चला अशी घोषणा कोणी दिली होती तर ती दिली होती स्वामी दयानंद सरस्वती कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुलिस जर पुरस्कार दिला जातो तर पत्रकारिता ठीक आहे तर पत्रकारितासाठी पुलिस जर हा पुरस्कार दिला जातो पीडीएफ चे विस्तारित रूप काय तर पीडीएफ चा फुलपाव सांगायचा पीडीएफ चा फुलपाव होतो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट नामधपा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर नामधपा राष्ट्रीय उद्यान आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत इम्पॉर्टंट प्रश्न आहेत नामधपा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी लक्षात घ्या जे काही का 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 राज्य आहेत भारत देशातील त्यातील जेवढे राज्य आहेत तर त्या राज्याची राजधानी सुद्धा तुम्ही पाठ ठेवा आणि सोबतच त्या राज्याचे जे काही नवीन मुख्यमंत्री असेल किंवा जे काही नवीन राज्यपाल असेल ते सुद्धा तुम्हाला लक्षात असायला हवं म्हणजे जे काही प्रेझेंटमध्ये राज्यपाल मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा लक्षात असायला हवं आणि जे काही राष्ट्रीय उद्यान सोबतच त्या राज्यांमध्ये कोणकोणते सण उत्सव साजरे करते या गोष्टी तुम्हाला पाठ असायला हवं हो, आपण जे काही हे वन लायनरची सिरीज घेऊन आलो आहोत तर त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी कवर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया आणि ते तुम्ही डेली जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि नोट्स बनवसाल सोबतच पी डी एफसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल तर त्याचं रिव्हिजनसुद्धा करत चला जेणेकरून त्या गोष्टी तुमच्या कवर होऊन जाईल ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया टेहरी धरण कोणत्या राज्यात आहे तर टेहरी धरण हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहेत भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो तर अठराव्या भारतातील कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहेत तर गोवा एफ आय आर म्हणजे काय तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इम्पॉर्टंट आहे मध्ये वारंवार विचारले जाते की एफ आय आर म्हणजे काय तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते तर पोलीस महासंचालक नेक्स्ट आहे शेवटचा प्रश्न आहे मृत्युंजय या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर शिवाजी सावंत ठीक आहे तर आज आपण तीस प्रश्न पाहिले सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाते त्यामुळे हे प्रश्न पाठ करण्याचा प्रयत्न करा तसं तुम्हाला पाठ असायला हवं म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला झोपेत सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर यायला हवं ठीक आहे या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी पाठ कस करायला हव्यात ठीक आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या आपण जे काही ही सिरीज घेऊन आलो आहोत तर ते त्याची डेली आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया आणि यामध्ये जे काही जिकेचे प्रश्न आहेत ठीक आहे जी के खूप व्यास्ट आहेत म्हणजे जे काही पोलीस भरती वगैरे राहते तर त्यामध्ये जी केस्ट असते तुम्हाला कुठून सुद्धा प्रश्न विचारला जातो त्यामुळे हे जे काही आपण प्रश्न घेऊन आलो तर सर्व इम्पॉर्टंट प्रश्न घेऊन येऊया आणि वारंवार परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न घेऊन येऊया सोबतच संभाव्य प्रश्न घेऊन येऊया जेणेकरून तुमचा अभ्यास या सिरीजच्या माध्यमातून पूर्ण होईल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा डिसलाईक केल्यास का केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि जर कोणी आपल्या युट्यूब चॅनल फार्ट स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग